मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आताच साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मी काही त्यांच्यामुळे गेले प्रकल्प असं म्हणणार नाही इकडे, परंतु आपल्या राज्यातले प्रकल्प इतर ठिकाणी जाता कामा नयेत ही प्रामाणिक भावना आमची आहे। जिल्हा वाईज मेडिकल कॉलेज देखील निर्णय उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलाय की काय जादूची कांडी नसते की फिरवली की लगेच जादू झाली की काय दोन तीन महिन्यामध्ये असे कुठले मोठे उद्योग येतात आणि लगेच जातात असं काही नसतं। त्याला फार कालावधी लागतो, त्याचं प्रिपरेशन असतं, तयारी असते, तिथले सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असतं। सामर्थ्य महाराष्ट्राचे वेद भविष्याचा आणि मंथन विकासाचं। या कार्यक्रमाला उपस्थित आपले ठिबक सिंचन ते महत्त्वाचं आहे आणि प्रसन्ना जोशी त्यांची सर्व टीम यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय आणि साम माध्यम सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीला किती 15 वर्ष होत आहेत, म्हणजे वर्धापन दिन आहे, सामला 15 वर्ष होत आहेत आणि 15 वर्ष अतिशय चांगलं काम आपण करताय त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो। पत्रकारितेची शतकाकडे वाटचाल तुमची सकाळ समूहाची होती आहे आणि या वाटचालीमध्ये एक आपल्या वृत्तपत्राने विश्वासार्हता जपलेली आहे, समाजाला दिशा देताना समाजासाठी समाजाभिमुख कार्यक्रम करण्याचं आपण जे काही काम केलेलं आहे, म्हणजे महिलांसाठी, तरुणांसाठी, ज्येष्ठांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी, कोविडमध्ये देखील अतिशय चांगलं काम आपण पत्रकारिता करत असताना देखील करताय। एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण समूहाने आपल्या सकाळ समूहाने केलेलं आहे, साम वृत्तवाहिनीने केलेलं आहे, त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचबरोबर वृत्तवाहिनीच्या स्पर्धेमध्ये सामला एक पुढं आणण्याचं जे काही काम तुमचे आपले अभिजित पवार प्रमुख आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे त्याबद्दल देखील, आणि म्हणूनच एक विश्वासार्हता जपण्याचं खरं म्हणजे वृत्तवाहिन्या काय, त्याचबरोबर वृत्तपत्र काय, हे खरं म्हणजे एक विश्वासार्हता वाढवण्याचं टिकवण्याचं फार मोलाचं जिक्रीचं काम असतं आणि ते आपण समाजामध्ये टिकवलेलं आहे त्याबद्दल आपल्या टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो। साम वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आज आपण वेद भविष्याचा मंथन विकासाचं हा कार्यक्रम या ठिकाणी आणि वेद घेतात त्याप्रमाणे मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही देखील राज्याच्या विकासाचा जो काही वाटचाल आहे त्याचं जे ध्येय आहे, विकासाचं ध्येय घेऊन आम्ही पुढे जातोय। बघा, राज्यामध्ये सरकार बदललंय, सरकार बदललं, मुख्यमंत्री बदलले, उपमुख्यमंत्री बदलले, मंत्री बदलले, म्हणजे लोकांना त्याचा काही बदल जाणवला का, हे महत्त्वाचं असतं। तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे सरकार जे आहे लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी असावं, लोकांना अपेक्षित असलेलं विकासाचं काम करण्यासाठी असावं आणि तीच अपेक्षा लोकांची असते, आपल्या सगळ्यांचीच असते। आपण देखील अनेक वेळा जिथे काही गोष्टी घडत असतात ज्या लोकांच्या हिताचे नसतात किंबहुना काही जे काही हिताचे विषय असतात ते आपण घेता आपल्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून घेता, वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेता आणि लोकांसमोर आणता, त्यामुळे आपलं देखील एक या सरकारच्या किंबहुना लोकांना न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा सहभाग असतो आपला। मला या ठिकाणी सांगायला खरं म्हणजे समाधानही वाटतंय, आनंदही वाटतोय की थोड्याच काळामध्ये
आम्हाला खरं म्हणजे जेमतेम 3-4 महिने झाले, पण यामध्ये जे काही पूर्वीचं मी काही टीका करणार नाही, परंतु जो काही 3-4 महिन्याचा जो लोकांना अनुभव येतोय त्याच्यामध्ये मी म्हणत नाही, मी म्हणतो म्हणून नाही, परंतु एक समाजातून देखील अनेक लोक जेव्हा आपल्याला भेटत असतात, बोलत असतात, आपल्यातली मंडळी बोलत असतात, भेटत असतात, त्यावेळी त्यांच्यात देखील एक बोलताना एक बदल जाणवतोय की बाबा हे सरकार जे आहे लोकांसाठी काम करणार आहे, लोकांना सरकार ॲक्सेसेबल आहे, अप्रोचेबल आहे. त्यामुळे मी तर आपल्याला माहीत आहे, मी तर माझं काय 24/7 असतं आणि आपले जे माझे हितचिंतक आहेत, मित्र आहेत, ते देखील सांगत असतात की बाबा थोडं जरा विश्रांती पण घ्या थोडा. आणि याचं कारण काही आपल्या एकाही कुठे राजकीय आमचं काही नातं नसतं, परंतु एक वाटत असतं बाबा ठीक आहे, आपला माणूस आहे, चांगला माणूस आहे आणि त्याने असंच पुढं काम करत राहिलं पाहिजे. आणि हे लोकांमधून आता जाणवायला लागलेलं आहे. आणि खुर्चीवरची माणसं बदलली की माणसं राज्यातल्या जनतेच्या जीवनात देखील थोडा बदल जाणवला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करतोय. तुम्ही देखील एक चांगलं वेद भविष्याचा आणि मंथन विकासाचा हा चांगला विषय आपण निवडलेला आहे, त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून मी नक्कीच सांगेन की हे आमचं जे काही देवेंद्रजी, मी आणि आमचे मंत्रिमंडळ जे आहे, एक विकासाचा रथ पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. नक्कीच आमची भावना प्रामाणिक आहे. सगळीच काही 100% कामं आम्ही करू शकत नाही की काय जादूची कांडी नसते की फिरवली की लगेच जादू झाली, परंतु जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र आम्ही करतो आहे. काही टीकाही होत आहेत, आरोपही होत आहेत, उद्योग देखील गेले, इकडे गेले, तिकडे गेले, असं आम्ही त्याला उत्तरही दिलंय की काय 2-3 महिन्यामध्ये असे कुठले मोठे उद्योग येतात आणि लगेच जातात असं काही नसतं. त्याला फार कालावधी लागतो, त्याचं प्रिपरेशन असतं, तयारी असते, तिथले सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, तिथल्या ज्या काही सबसिडीज असतात, तिथलं वातावरण असतं, सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. मी काही त्यांच्यामुळे गेले प्रकल्प असं म्हणणार नाही इकडे, परंतु आपल्या राज्यातले प्रकल्प इतर ठिकाणी जाता कामा नयेत ही प्रामाणिक भावना आमची आहे. आणि त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय. मला या ठिकाणी सांगायला आनंदही होईल की गेल्या शेवटी आपला विकासाचा विषय आहे आणि भविष्याचा वेध हा विषय आहे. त्यामुळे गेल्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले, त्याचंही देखील उद्योगमंत्र्यांनी आपल्याला माहिती दिली आहे, आपल्याला जनतेला माहिती दिली आहे. बरेच निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि ते जनतेच्या हिताचे आहेत आणि या भविष्यात देखील या देशाचे प्रधानमंत्री, मुद्दाम मी सांगू इच्छितो की त्यांनी देखील एक आश्वस्त केलं आहे आम्हाला की या राज्यामध्ये मोठे प्रकल्प नक्कीच केंद्राच्या मदतीने येतील आणि मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार मिळेल, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे हे सरकार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्यांचं आहे. यामध्ये राजकारण्यांपेक्षा लोकांचं हित किंबहुना पर्सनल अजेंडा आमचा काहीच नाही, हा लोकांचा अजेंडा आम्हाला राबवायचा आहे. लोकांना हवं असलेलं, अपेक्षित असलेलं काम आम्हाला करायचं आहे आणि यामध्ये शेतकरी हा प्रामुख्याने आम्ही केंद्रबिंदू मानलेला आहे. चांगली शेती, दर्जेदार शेती, किंबहुना एक पारंपरिक शेतीला एक आधुनिकतेची जोड कशी देता येईल आणि त्यामुळे त्यामध्ये जे काही सेंद्रिय नॅचरल शेती आहे, ऑर्गॅनिक शेती आहे, याला प्राधान्य कसं देता येईल, केंद्र सरकार देखील त्यासाठी सपोर्ट करतंय. त्यामध्ये आम्ही खूप काम करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी शेतकरी हा आपला अन्नदाता, मायबाप आहे आणि त्याला सुखी ठेवण्याचे प्रयत्न आम्ही नक्की करतोय. आणि म्हणून मला सांगायला देखील या ठिकाणी आनंद होईल, अभिमान, म्हणजे तसा तो आनंदाचा विषय नाही, कारण जी मदत दिली आम्ही ते एक समाधानाची बाब आहे. कारण NDRF जे काही नियम असतात, निकष असतात, आम्ही यावेळेस ते डावलून टाकले, सगळे नियम बाजूला ठेवले आणि NDRFच्या दुप्पट आम्ही जो काही नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला, 2 हेक्टरचं 3 हेक्टर आम्ही केलं. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे जे निकषात बसत नव्हतं नुकसान तेही आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय. जिथे 2-2.5 हजार कोटी लागणार होते जवळपास, आता 5 हजार कोटीचं वाटप झालं, आणखी 2-3 हजार द्यायला लागतील. पण आम्ही सांगितलं परतीच्या पावसात देखील ज्यांचं नुकसान झालेलं त्याचे देखील पंचनामे करा, कुणालाही
नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही, ठेवलं जाता कामा नये आणि म्हणून ते देखील आम्ही करतोय. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सर्वसामान्यांना परवडणारी घरं जी आहेत ते देखील केंद्र सरकार राज्य सरकारचं स्वप्न आहे. आरोग्यसेवा आहे, चांगली दर्जेदार आरोग्यसेवा मिळाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणजे ॲग्रिकल्चर, हेल्थ, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे प्रोजेक्ट आपण करतोय आणि हे सगळं जे करतोय ती खऱ्या अर्थाने आमच्या सरकारची आपल्या जबाबदारी. आमचं म्हणजे आपलं सरकार आहे, सगळ्यांचं सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि देशाचं आपलं एक टार्गेट प्रधानमंत्री महोदयांनी ठेवलं आहे की 5 ट्रिलियन जी काही इकॉनॉमी आहे त्यात 1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची एक जबाबदारी किंबहुना आपलेही प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देशाच्या महाराष्ट्रात 15% GDP आहे, निर्यातीमध्ये 20% आहे, त्याचबरोबर औद्योगिक उत्पादनामध्ये जवळपास 15% आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र जे आहे आणखी आपल्याला पुढं या सगळ्या बाबतीमध्ये नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, लॉजिस्टिक लिंकेज आहेत, आपले प्रकल्प आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जे आहे इथून आपण सुरू होतोय, तो मुंबई ट्रान्स शिवडी होता पहिला, मग त्याला आपण पुढे वरळी आणला, वरळीवरून आपण इकडे कोस्टलला जोडतोय, तो थेट डायरेक्ट चिरले म्हणजे रायगडमध्ये जातो. जर 2.5 तासाचं अंतर जे आहे हे अंतर केवळ 20 मिनिटांवर येणार आहे, त्यामुळे किती फायदा होईल बघा. त्यामुळे वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण करतोय आणि देशातला सगळ्यात लॉंगेस्ट सीलिंग आहे तो. अतिशय अत्याधुनिक असं जे काही तंत्रज्ञान आहे त्या ठिकाणी आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला आहे. पुढच्या वर्षभरात ते काम कम्प्लीट पूर्ण होईल आणि या सर्वासाठी जे फायदा जो आहे लोकांसाठी होणार आहे. त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे, मुंबई पुणे मुंबई नागपूर हा गेम चेंजर प्रकल्प तोही आपण करतोय आणि तो ग्रीन कॉरिडॉर आहे, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. 11 लाख झाडं आपण त्या ठिकाणी लावतोय, तिकडे सोलर एनर्जी त्या ठिकाणी आपण जवळपास 200-250 MW ती जनरेट करतो. हे सगळं जे आहे हे राज्याच्या इथं तेही आपल्याला माहीत आहे की देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाला आणि मी मंत्री होतो MSRDCचा, होईल की नाही होईल की नाही, परंतु तो जवळपास आता मुंबई शिर्डीपर्यंत लवकर त्याचं लोकार्पण होईल आणि तो देखील खुला होईल. एक मुंबई पुणेमध्ये मिसिंग लिंक आपण करतोय, जगातला सगळ्यात वाईडेस्ट रुंदीचा हा टनेल आहे. मी त्याशी गेलो होतो तिकडे, म्हणजे तुमचा विकासाचा वेध आहे, भविष्याचा वेध आहे म्हणजे सगळं सांगतोय. त्यामुळे शेवटी या लोकांसाठी फायद्याचे हे सगळे प्रकल्प आहेत. तिथे देखील आपण पुण्याला जाताना आणि मुंबईला येताना अर्धा तास लवकर आपल्याला वेळ वाचणार, अर्धा तास कमी होईल, घाटातलं जे ट्रॅफिक आहे ते अवॉइड होईल आणि अपघात कमी होतील, प्रदूषण कमी होईल. असे सगळे प्रकल्प आपण मिसिंग लिंकचे करतोय. मुंबई वसई विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर आपण करतोय. मुंबई सिंधुदुर्ग देखील आपण या ठिकाणी ग्रीन जो काय ग्रीनफील्ड रस्ता आहे जसा आपण मुंबई नागपूर मुंबई पुणे केला तसा तो देखील आपण करतोय. आज आपण पाहतोय मुंबई गोवा जो त्याचा किती मोठा इतिहास आहे सगळा, तो अपघात त्याची मालिका आणि सगळ्या गोष्टी, तर त्यासाठी हा उत्तम पर्याय राहील आणि कोकणाच्या पर्यटनाला देखील त्याचा फायदा होईल. आणि हे सगळं जे आहे आपण वॉररूममध्ये हे सगळे प्रकल्प घेतलेत. जे समुद्राकडे वाहून जाणारं पाणी जे आहे ते वळवण्याचा आपण निर्णय घेतला आहे, ते मोठे प्रकल्प आपण करतोय. एशियन डेव्हलपमेंट बँक ADB त्याला देखील आपल्याला सहकार्य करते. केंद्र सरकार काल आपले जलशक्ती मंत्री आले होते त्यांनाही आम्ही विनंती केली आहे. मोठा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये तुमचा देखील सहभाग असला पाहिजे आणि असे मोठे प्रकल्प राज्याच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन लाखो हेक्टर इरिगेटेड करण्यासाठी ते आम्ही नक्की प्रयत्न करतोय. त्याचबरोबर जे या राज्याला धोरणात्मक आणि तांत्रिक दिशा देणारं जे काही थिंक टँक आहे जसं आपलं केंद्र सरकारची नीती आयोग जो आहे त्याच्या धर्तीवर आम्ही मित्र सुरू केलेला आहे, तर त्याच्यामध्ये देखील मोठे प्रकल्प जे आहेत त्यांना चालना मिळेल, वेळेमध्ये ते पूर्ण होतील. मुंबईला देखील आपण मुंबई काय
शांघाय वगैरे नाही, पण मुंबई स्वच्छ सुंदर आणि समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आम्ही मुंबईचं आता आपल्याला माहीत आहे की आम्ही खड्डेमुक्त मुंबई करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सगळ्यांचीच अपेक्षा आहे ती, आणि त्यासाठी मोठ्या कंपन्या आल्या पाहिजेत आणि वेळेत काम झालं पाहिजे, क्वालिटी काम झालं पाहिजे. त्यात काही अडचणी आहेत, त्या देखील दूर होत आहेत आठवड्याभरात आणि त्याला देखील चालना मिळेल. मुंबई सुशोभित झाली पाहिजे त्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर सगळे जे काही स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहे, लोकांना थोडं व्हिजिबल सगळं चांगलं वाटलं पाहिजे, डोळ्यांना दृश्य स्वरूपामध्ये काहीतरी बदल वाटला पाहिजे. आरोग्याच्या संदर्भात देखील आम्ही जवळपास 250 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करतोय, म्हणजे अगदी घराजवळ त्याच्यामध्ये MBBS डॉक्टर असेल आणि स्टाफ असेल, म्हणजे हे आरोग्याची देखील सुविधा मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्याचं लवकरच आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये पाहायला नक्की मिळेल. आरोग्य सुविधा चांगल्या मिळाल्या, आरोग्य लोकांचं चांगलं राहिलं तर नक्की त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की केंद्र सरकार देखील आपल्याला सपोर्ट करत आहे. गेल्या आठवड्यामध्ये जे आपण नियुक्त्या देण्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री मोदीजी देखील ऑनलाईन संबोधित केलं, शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये जवळपास 2,00,000 कोटी रुपये 225 प्रकल्प आहेत त्यांना देण्याचा देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये रस्ते आहेत, अनेक प्रकल्प त्यामध्ये आहेत आणि नक्कीच त्याच्यात फायदा होईल. नोकर भरतीचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे, 75,000 नोकऱ्या तरुणांना मिळाल्या, 75 आकडा पुढे जाईल परंतु सुरुवात झालेली आहे. पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करतोय आपण. कायदा सुव्यवस्था मुंबईची महाराष्ट्राची अबाधित राहिली पाहिजे यासाठी तोही आमचा प्रयत्न यामध्ये आहे. जिल्हा वाईज मेडिकल कॉलेज देखील निर्णय उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, कारण डॉक्टर्स आणि त्यांची कोविडमध्ये आपल्याला सगळ्यांना अनुभव आला आहे की आपल्याला जे काही कमतरता होती यासाठी तोही आम्ही राज्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, 75 अमृत महोत्सवी वर्ष आपलं होतं म्हणून सिनियर सिटीजन जे ज्येष्ठ आहेत त्यांना 75 वर्ष वय ज्यांचं होतं त्यांना आम्ही एसटीमध्ये मोफत प्रवासाची सवलत दिली आणि मला सांगायला अभिमान वाटेल 2 महिन्यामध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा जास्ती ज्येष्ठांनी त्याचा फायदा घेतला. म्हणजे ते आता आरोग्य सुविधा तालुक्याकडे त्या एसटीमधून येऊ लागले घ्यायला, देवदर्शन वगैरे सगळं ते आवश्यक आहे आपल्याला आणि एक मोठा फायदा त्याचा या ठिकाणी झालेला आहे. हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो आणि बाकी तर तुमचं साम वृत्तवाहिनी सकाळ वृत्तपत्र जे सकाळ समूह आहे हा देखील अगदी या समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या भावनेने आपण काम करताय. फक्त बातम्या देण्यापुरतं आपण मर्यादित न राहता आपण एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं देखील या ठिकाणी काम करताय. नक्कीच त्याचा फायदा या राज्याला होईल आणि आम्हाला देखील तुम्ही नक्कीच विधायक अशा सूचना कधीही करू शकता, हक्काने करू शकता, जिथे आम्ही सरकार कुठंतरी काही सरकारकडून चुकलं तर नक्की आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे. पण हेही मी आपल्याला सांगतो, सरकारने चांगलं काम केलं तेही आपण सांगितलं पाहिजे. हा देखील माझा आवर्जून आग्रह असेल. हे सरकार लोकांमध्ये मिसळणार आहे, लोकांच्या भावना ऐकून घेणार आहे. शेवटी लोकांमध्ये आपण गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही की लोकांचे काय प्रश्न आहेत. आणि माझा स्वभाव अगोदरपासून आहे, देवेंद्रजी तर अगोदर यापूर्वी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, मला वाटतं तेही समारोपाला आज कार्यक्रमाला येणार आहेत. त्यामुळे नक्कीच जो काही यामध्ये त्यांचाही कामाचा अनुभव सरकारसाठी नक्की फायद्याचा ठरेल. शेवटी आम्हाला या राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आणि धोरण आणि भूमिका आहे. शेवटी आपल्याला माहीत आहे बाळासाहेबांची भूमिका आम्ही घेऊन हे सरकार बनवलं आहे आणि बाळासाहेबांची भूमिका काय होती, 80% समाजकारण 20% राजकारण तेच आम्ही पुढे घेऊन जातोय आणि म्हणूनच लोक देखील मोठ्या प्रमाणावर आमच्याबरोबर येत आहेत, सहकार्य करतायत, सपोर्ट करतायत, आमच्या भूमिकेचं समर्थन करतायत. त्यांना एक विश्वास वाटतोय की बाबा यामध्ये सरकार जे आहे
आम्हाला न्याय देईल आणि आम्हाला मदत करेल, आमची कामं होतील, एक विश्वास आहे. आणि आमचं काम आपल्याला माहीत आहे, करतो बघतो तसं नसतं. आला की प्रयत्न करायचा, लावायचा फोन, पत्र द्यायचं, नंतर सगळीच काही 100% कामं होत नाही, परंतु त्याच्यातली बरीचशी कामं यामधून होऊन जातात. लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळतो आणि त्यांना नक्कीच एक समाधान देखील मिळतं. हेच आमचं ध्येय आहे. बाकी मी देखील आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की एक जे काही मला जाणवतं आहे की लोक एक जे चित्र मी काय असं म्हणजे काही असं मोठं काहीतरी दिव्य असं केलं असं म्हणणार नाही का, 3-4 महिन्यात ते काही सगळ्या काही गोष्टी शक्यही नसतात, परंतु एक त्यांना एक जाणवतं की आपल्यातलाच एक कोणीतरी एक या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला आहे. आणि शेवटी मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, एक जनतेचा सेवक म्हणूनच काम करत राहणार आहे. त्यामुळे जेवढं काही शक्य होईल तेवढं चांगलं राज्यासाठी आम्ही नक्की करू. आणि आपण देखील हक्काने मला सांगा, आपल्या सकाळ जो परिवार आहे त्याला आम्ही आपलंच मानतो. आणि शेवटी सरकारच्या माध्यमातून देखील जे चांगलं काम आहे ते चांगलं करत राहू. आणि तुम्ही हक्काने सूचना करत राहा. मला खात्री आहे युती सरकार म्हणजे साम म्हणजे सामर्थ्य नाही का, सामर्थ्य महाराष्ट्राचं, तसंच आम्ही आता एकत्र काम करतो आहे. आणि त्यामध्ये या सामर्थ्य महाराष्ट्राचं जे काही तुम्ही या ठिकाणी उपक्रम राबवत आहे तो एक अभिनंदनीय आहे आणि खूप महत्त्वाचं देखील आहे लोकांसाठी. आणि म्हणून तसंच आम्ही लोकांचा विश्वास जिंकून काम करू, या राज्याला पुढे नेऊ, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि तुम्ही जे काही गेले अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये जे काम करताय हे सोपं नाही आहे, थोडं थोडकं नाही आहे, त्याला एक डेडिकेशन, डिवोशन, सगळ्या गोष्टी, तळमळ लागते, आपुलकी लागते, जिवाळा लागतो आणि एक आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ही भावना, नाहीतर आपलं आपलं काम केलं आपली जबाबदारी काय एवढीच आहे असं तुम्ही न समजता, फक्त बातम्या देण्यापुरतं मर्यादित न राहता. मागाशी म्हटल्याप्रमाणे समाजासाठी, समाजाभिमुख, लोकाभिमुख, जे लोकांना अडचणीचं जेव्हा जेव्हा आहे किंबहुना जे लोक पडद्यामागे राहून काम करतात त्यांना देखील समाजासमोर आणण्याचं काम आपण करताय. त्यामुळे समाजात देखील एक चांगली भावना आपल्या सकाळबद्दल आहे, सामबद्दल आहे. मी नेहमी वाचतो पे आणि पाहतोय तुमची, तर मी काय तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून बोलत नाही, पण जे खरं आहे ते खरं, मला माझा स्वभाव आहे मोकळेपणाचा. तर नक्कीच मला आपण या ठिकाणी बोलावलं आणि मला या ठिकाणी माझा सन्मान देखील आपण केला, शुभेच्छा देण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पुन्हा एकदा आजच्या चांगल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.